हॅलो विद्यार्थी मित्र हो, पुन्हा एकदा स्वागत करतो आहे. जे विद्यार्थी फायनल इयर डिप्लोमामध्ये आहेत आणि गुगल फॉर्म थ्रू एक्झाम देणार आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. तर या व्हिडिओला एंडपर्यंत पहा, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स या ठिकाणी क्लिअर होऊन जातील. चला तर मग स्टार्ट करूया की कशा पद्धतीने तुम्ही गुगल फॉर्म थ्रू ही एक्झाम देऊ शकता. लक्षात ठेवा, हा गुगल फॉर्म पर्टिक्युलर कॉलेजेससाठी असू शकतो, ठीक आहे. हाच गुगल फॉर्म असू शकतो असं नाही आहे. प्रत्येक कॉलेजचा गुगल फॉर्मचा फॉर्मॅट हा वेगळा असू शकतो. मी या ठिकाणी फक्त कशा पद्धतीने तुम्ही गुगल फॉर्म थ्रू एक्झाम देऊ शकता याचा एक मी या ठिकाणी डेमो देत आहे. चला तर मग स्टार्ट करूया. जीमेलवरती किंवा व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक एक्झामची लिंक येऊ शकते. जर एखादं कॉलेजेस गुगल फॉर्म थ्रू तुम्हाला एक्झाम द्यायची असेल तर अशा पद्धतीचा तो फॉर्म असू शकतो, ठीक आहे. प्रत्येक कॉलेजचा फॉर्म हा वेगवेगळा असू शकतो. तर या ठिकाणी मेन टायटल असेल, इन्स्टिट्यूटचं नाव असेल, कोड असेल तो चेक करा बरोबर आहे का. त्यानंतर सब्जेक्टच्या डिटेल्स, डेट असू शकते, टाईम असू शकते, ड्युरेशन असू शकते आणि किती मार्क्सचा पेपर आहे. आता हा मॉक टेस्टचा पेपर आहे. अशा पद्धतीची एक्झाम ही गुगल फॉर्म थ्रू घेतली जाते, त्याची एक प्रॅक्टिस आहे. तर हा 10 मार्काचा क्वेश्चन आहे. इन्स्ट्रक्शन ह्या ठिकाणी दिलेल्या होत्या की टोटल 13 क्वेश्चन्स आहेत. 13 क्वेश्चन्सपैकी तुम्हाला 10 क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहेत आणि ही टाईम लिमिट 20 मिनिटाचा आहे, ठीक आहे. तर त्यामध्ये अजून एक इन्स्ट्रक्शन असं होतं की काही क्वेश्चन्स और आहेत, क्वेश्चन नंबर 3 और क्वेश्चन नंबर 3, तर त्या दोन्हीपैकी एकच कोणता तरी क्वेश्चन ह्या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे, ठीक आहे. त्यानंतर फिल आउट या बटनवरती तुम्ही क्लिक करा. फिल आउट बटनवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचा पुन्हा एकदा फॉर्म ओपन होऊन जाईल. पुन्हा एकदा हे इन्स्ट्रक्शन्स व्यवस्थित वाचा. लक्षात ठेवा, ह्या ठिकाणी रिक्वायर्ड म्हणून लिहिलेलं आहे स्टार. तर ह्या ज्या ठिकाणी असे स्टार पॉईंट असेल पर्टिक्युलर वर्डच्या ठिकाणी, जसं ह्या ठिकाणी आहे, तर हे तुम्हाला फिलअपच करायचं आहे, ठीक आहे. त्याशिवाय तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. आता ईमेल आय डी आहे तर आपण ह्या ठिकाणी ईमेल आय डी टाकून घेऊ, ठीक आहे. एक डेमो देतो आहे तुम्हाला मी. ठीक आहे, अशा पद्धतीने करा. नाव टाकताना कॅपिटल लेटर सुरुवातीला घ्या. जो वर्ड आहे त्याचा पहिला कॅपिटल लेटर टाका, हे लक्षात ठेवा. मोबाईल नंबर 10 डिजिट व्यवस्थित मोबाईल नंबर टाका. त्यानंतर एनरोलमेंट नंबर टाका तुमचा, जो आता मी अंदाजे फक्त डिजिट या ठिकाणी पुटअप करतो आहे. एक्झाम सीट नंबर हा प्रत्येकाचा 6 डिजिटचाच असेल, ठीक आहे. त्यानंतर तुमचा क्वेश्चन पेपर स्टार्ट होईल, ठीक आहे. तर क्वेश्चन हा अशा पद्धतीचा आहे, अशा पद्धतीचा असू शकतो. आणि इथं 4 ऑप्शन तुम्हाला दिले असतील, 4 पण दिले असतील किंवा 2 पण ऑप्शन दिलेले असतील, ठीक आहे. जे मेन आन्सर असेल त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित फक्त क्लिक करा, ठीक आहे. सेकंड क्वेश्चन नंबर क्लिक करा, जे आन्सर तुम्हाला माहीत आहे ते क्वेन्सर क्वेश्चन व्यवस्थित वाचा. आता या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3 आहे, ठीक आहे. तर ह्या केसमध्ये तुम्हाला कोणता तरी एक क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. समजा मी हा सॉल्व्ह केला तर दुसरा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा नाही, तिसरा जो ऑरला आहे तो. त्यानंतर 4th क्वेश्चन क्लिक केला, 5th क्वेश्चन क्लिक केला, 6 पण क्लिक केला, 7th क्लिक केला. आता या ठिकाणी ऑर आहे तर 7 और 7 आहे, तर दोन्हीपैकी एक कोणता तरी सॉल्व्ह करा. 8 और 8 आहे, दोन्हीपैकी कोणता तरी एक सॉल्व्ह करा. 9 आहे आणि 10 आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही काय करा, जे जे क्वेश्चन्स दिलेले आहेत ते क्वेश्चन्स काय करा, त्या ठिकाणी क्वेश्चनचे आन्सर द्या. ज्या ठिकाणी स्टार आहे ते क्वेश्चन्स तुम्हाला अपिअरच करायचे आहेत, ठीक आहे. लक्षात ठेवा, निगेटिव्ह मार्किंग नाही आहे, ठीक आहे. जरी तुमचं आन्सर चुकलं तर त्या ठिकाणी फक्त 0 होईल, ठीक आहे, निगेटिव्ह होणार नाही. त्यामुळे प्रत्येक क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचं आहे, ठीक आहे. पूर्ण एक्झाम फॉर्म भरल्यानंतर सबमिट या बटनवरती क्लिक करा. सबमिट बटनवरती क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस येईल, युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड, म्हणजेच तुमची ही एक्झाम ह्या ठिकाणी संपली आहे, ठीक आहे. आशा करतो या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सर्व काही गुगल फॉर्म थ्रू एक्झाम कशी द्यायची हे कळालं असेल. काही डाऊट्स असतील तर कमेंट्समध्ये विचारा. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसहित, तोपर्यंत धन्यवाद.